ऐन दिवाळीत सरकारने इंधन दरवाढ तसेच गॅस दरवाढ केलेली असतानाच आता धान्याचे भाव वाढल्याने खर्चाचा ताळमेळ बसवायचा कसा हा प्रश्न सर्वसामान्यांना पडतोय. ऐन दिवाळीत अशी भाववाढ केल्याने सरकारने गोरगरिबांच्या दिवाळीवर विरजण घातल्याच्या भावना सामान्य नागरिकांनी व्यक्त केल्यात. शासनाने जाहीर केलेले हमीभाव आणि वाढलेले इंधनाचे भाव यामुळे धान्यांचे भाव वाढले आहेत. त्यातही हरभरा, मूग डाळ, साखर यांचे भाव तर 10 ते 15% वाढले असून सण साजरा तरी कसा करायचा असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. गॅसवालेही आपल्याला अनुदान देत आहेत, 4-4 महिने आमचे जमा पण होत नाही आहे आणि त्याच्यामध्ये महागाईमुळे दिवाळीतला आपण काही वस्तू घ्यायचं बोललं की खूप महाग वाजते. कपडे झाले, धान्य झालं, ह्याच्यामध्ये खूपच भरपूर हे होते, प्रॉब्लेम येतो. सामान्य वर्ग दिवाळी करू शकतच नाही, किंवा करायला गेले की थोडंसे मध्ये आटोप्यात आजकाल काम होते माणसांचं. ॲक्च्युली दिवाळी असंच नाही आहे, एनिवेजसुद्धा महागाई खूप वाढलेली आहे. काल घरी सिलेंडर आला 950 रुपये आणि ओव्हरऑलच महागाईमुळे आता फराळ वगैरे सगळंच किराणाचं दर तर इतके वाढलेत आणि त्यातसुद्धा भेसळयुक्त जे मटेरियल येतं, म्हणजे एवढे पैसे देऊनसुद्धा जे येणारं मटेरियल आहे ते भेसळयुक्त असतं. म्हणजे ॲश्युरिटी कुठेच राहिलेली नाही आहे की जे एवढे पैसे देऊन घेऊ ते सुद्धा व्यवस्थित असेल. मग एवढं पे करायचं आणि सामान्य नागरिकांना ॲक्च्युली हे सगळं मॅनेज करणं खूप अवघड जातं. खाद्यपदार्थाबरोबरच सरकारने लागू केलेल्या GST मुळे कोणतीही वस्तू खरेदी करताना सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागत आहे. त्यामुळे सरकारने या वस्तूच्या भाववाढीवर आणि व्यापाऱ्यांवरही नियंत्रण ठेवण्याची अपेक्षा सामान्य नागरिक व्यक्त करत आहे. ओव्हरऑल आपण सगळ्याच गोष्टी धरतो, नुसतं खाद्यपदार्थ धरून नाही चालत, इवन लहान मुलांच्या कपड्यांपासून ते इतर कुठल्या गोष्टी. आता काय काय जणांची खरंच परिस्थिती नसती, आजकाल पगार पण लोकांना कमी मिळतो. पोरांना एखाद्या वेळेला चांगला ड्रेस घ्यायचा म्हटलं तरी लोकांना 1000 वेळा विचार करायला लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टीकडनं लक्ष देऊन जर का आपल्याला सोयीस्कर जर असं काही होणार असेल तर ते नक्कीच कुठेतरी चांगलंच असेल. हे गॅस वाढलेला आहे, कपड्याच्या दुकानात गेले तर ते कपड्याच्या इथं GST लागलेली आहे, सगळ्याच वस्तू महाग झालेल्या आहेत, त्यामुळं गरिबांनी जगायचं कसं हा प्रश्न येतो. सध्या हरभराला 60 ते 70 रुपये किलो, मुगडाळ 75 ते 80 रुपये किलो, साखर 35 रुपये किलो, नारळ 20 रुपये प्रतिनग, गुळ 45 ते 50 रुपये किलो, सूर्यफूल तेल 95 ते 100 रुपये प्रतिकिलो, शेंगदाणा तेल 120 रुपये किलो, तसेच तूप 550 ते 600 रुपये किलो असे किराण्याचे दर असून यंदाच्या या दिवाळीमध्ये हे भाव वाढल्याने गरिबांची दिवाळी कशी साजरी करायची हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे.